नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अलिबाग कबड्डी ऑफिशियल या चॅनलवर. प्रो कबड्डी 10 ऑक्शन पार पडलं आहे. यंदा अनेक खेळाडूंनी ऑक्शनमधून भरीव पैसा कमावला आहे. कोणाला किती किमतीने खरेदी केला आहे ती व्हिडिओ आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केली आहे. तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर ती मध्ये पाहू शकता. पण प्रो कबड्डीच्या या सीझनमध्ये आपल्या महाराष्ट्राचे किती खेळाडू खेळणार आहेत व ते कोणते आहेत हे या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. प्रो कबड्डी सीझन 10 महाराष्ट्रातून 36 खेळाडूंची निवड झाली आहे. तमिळ थलाईवाजने अजिंक्य पवार याला आपल्या संघात कायम ठेवलं आहे. तसेच गुजरात जायंट्सने ऑलराऊंडर जीबी मोरे याला घेतले आहे व अरकम शेखला आपल्या संघात कायम ठेवलं आहे. दबंग दिल्ली केसी या टीमने बाळासाहेब जाधव याला घेतले आहे. तसेच बेंगळुरू बुल्सने आदित्य पवार याला आपल्या टीममध्ये घेतलं आहे. हरियाणा स्टीलर्सने शिवम पटारे, विशाल ताटे व बाहुबली सिद्धार्थ देसाईला आपल्या टीम मध्ये घेतलं आहे. यू मुंबामध्ये 3 महाराष्ट्राचे खेळाडू आहेत. ते म्हणजे प्रणय राणे, गिरीश एरनाक आणि सौरभ पार्थे. यूपी योद्धाने किरण मगरला आपल्या टीममध्ये घेतलं आहे. तेलुगू टायटन्समध्ये ओंकार पाटील, प्रफुल्ल झावरे, अजित पवार, शंकर गदाई आणि ओंकार मोरे हे खेळाडू आहेत. बेंगॉल वॉरियर्सने सर्वात जास्त म्हणजेच महाराष्ट्रातील 10 खेळाडू आपल्या टीममध्ये घेतला आहे. ते म्हणजे सुयोग गायकर, श्रीकांत जाधव, अक्षय बोडके, महारुद्र गर्जे, नितीन धनकर, शुभम शिंदे, वैभव गर्जे, आदित्य शिंदे, दीपक शिंदे, अक्षय भोईर. पुणेरी बल्टनने सुद्धा 9 खेळाडू आपल्या ताफ्यात दाखल केले आहेत. पंकज मोहिते, आदित्य शिंदे, आकाश शिंदे, अहमद इनामदार, असलम इनामदार, संकेत सावंत, वैभव कांबळे, दादूसा पुजारी आणि तुषार अधावडे. यामधील कोणता खेळाडू आपल्या चमकदार कामगिरीने आपले व आपल्या महाराष्ट्राचे राज्याचे नाव मोठे करेल कमेंटमध्ये नक्की कळवा. व आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.